ना ना काय ठरवलंय तुम्ही, काय बोलणार आहे का नाही तुम्ही? अरे काय बोलावं आता, हा तुला तर आत्ता सांगितलं बघ, आपल्या घरात तुझ्या ताईचं लग्न आहे, हा तिचं होऊ दे एकदा, हा तिचं लग्न झालं एकदा सगळं कार्य पार पडलं ना मी जातो तिच्या बापाकडं, सांगतो तिला। अहो तिचं बाप तर तिचं लग्न लावून टाकीन, मग काय उपयोग व्हायचा? अरे मग मी काय करू सांग मला आता, माझ्या मागे किती कामं पडलेत, इथं पोरीचं लग्न आहे, इथं स्थळ पाहिलं आपण हातापाया जोडून की इकडून तिकडून पैसा गोळा करतोय आपण, आणि आता मी तुझं काय मध्येच निघालो हे? अहो तुमचे कामं पडलेत ना ते कामं उचतोर माझं वाटळू आहे ना सगळं। अरे हे बघ बाळा, मी आहे ना जिवंत अजून, हा मी तुला वाटोळा होऊ देणार नाही, तू काळजी करू नको, एकदा ताईचं लग्न झालं ना तुझ्या लग्नाबद्दल बोलतो मी तुझ्या बाप। अहो ताईचं लग्न उसर तिचं बाप तिचं लग्न करून टाकीन, तुम्हाला कळत नाही का मी काय सांगतोय ते? अरे आज थोडं शांत राहा चौथी। अरे ऐक ना ए बाळा, अरे अरे ऐक की तू वेडा आहेस का रे, तुला काय कळतं की नाही बापासोबत कोणी भांडत का? अगं तुझ्यासाठीच भांडलो ना, तू नको कट घेऊ त्यांची, तुझं जर लग्न झालं तर काय करू मी, एक तर तुझं बाप तुझं लग्न जमायला निघालाय, त्यांना सांगतोय तुझ्या बापाकडे जा, पण ऐकतच नाही माझं कुणी। माझ्या पप्पांनी आजपर्यंत किती स्थळं आणली मी हो म्हटले का? नाही ना, तू नको टेन्शन घेऊ, ह्यावेळेस पण मी काहीतरी कारण सांगेन। अन्नाची गरिबी म्हणून त्यांना कधीच काय मागलं नाही, फक्त तुझ्यासोबत लग्न लावून द्या एवढंच म्हणतोय। अरे गरीब आहे ना तू, मग बदल ना परिस्थिती, अरे तुला मिळाली उत्तम संधी आहे, तुला म्हटले होते शेतीला काहीतरी जोडधंदा सुरू ठेव, पण तू माझं ऐकतच नाही। अरे वेळ आली तर किमान मला माझ्या बापाला सांगता तरी येईन की तू काहीतरी कामधंदा करतोय, आता काय सांगणार आणि बसला बापासोबत भांडत। उगच भांडत नाही, माझं काय ऐकत नाहीत ना म्हणून भांडतोय। एक लक्षात ठेव, त्यांचं तरी किती वय राहिलंय रे, शेवटा शेवट्याला माणसं जपून ठेवायची असतात, असं भांडत बसायचं नसतं त्यांच्यासोबत, आणि बाप हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा हिरो असतो, एकदा जर तो हिरो आपल्या पिक्चरमधून गेला ना आयुष्यभर रडत बसावं लागतं, आणि तू काळजी नको करू, काहीही झालं तरी आपलं लग्न होणार, आणि प्लीज आपल्या लग्नासाठी तू पप्पाशी भांडत बसू नको रे। बरोबर बोललीस तू, बाप हिरोच असतो आपल्या आयुष्यात, बघ ना कितीही भांडलो काही झालं तरी रात्री हक्कानं विचारतो ए जेवलास का रे, आपण जर पैसे मागितले ना जवळ जर नसले तर कुटुंबी आणून देतो बघ, आणि आपण उगाच दुश्मन समजतो बापाला। तात्या कर